कुठेही नवीन रोजगार आलेला नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून दाखवले. परिवारातली लोक आपल्या समोर मी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाचं जे आज झालेलं आहे, मी दसरा मेळाव्यात जे बोललो की आपल्या इकडे कापूस वगैरे नाही, पण विदर्भात गेल्यानंतर कापसाला एक तो कापसावरती एक रोग आहे, तो कुठला मी विसरलो, डिंक्या रोग म्हणतात वाटतं त्याला, तो खोडाला लागतो आणि खोड पोखराला लागतोय. तसा हा दाढीवाला खोड किडा हा भाजपला लागलेला आहे. भाजपच पोखरून टाकतोय तोय. सगळे सगळे उपरे सगळे भाजपामध्ये जात आहेत. कसा राहिलाय कुठे भाजप? तो अटलजींचा भाजप गेला कुठे? आडवाणीजींचा भाजप गेला कुठे? अगदी जुनी जुनी जी लोक होती त्यांनी निर्माण खस्ता खाऊन खाऊन वेळ प्रसंगी रक्त सांडून मेहनत करून जे एक स्वप्न जोपासलं होतं त्या स्वप्नाला आता खोडकिडा लागलेला आहे. हा खोडकिडा लागलेला भाजप, ह्याला भाजप म्हणून मानायला तुम्ही तयार आहात का? हे मी ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. बरं, दुसरा महत्वाचा प्रश्न असा की एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पण मी सांगितल्या विचारल्यानंतर ती व्यक्ती ओरिजिनल कोणत्या पक्षाची हे तुम्ही उत्तर द्यायचं. देताय? तयार आहात? जसं आपण टीव्हीवरती बघतो ना, अब आपका समय सुरू हो रहा है, तसं मी तुम्हाला सांगतो. हे सरकार आणि विधिमंडळ आहे. या विधिमंडळाकडे बघितलं तर मुख्यमंत्री ओरिजिनल कोणत्या पक्षाचा? आत्ताचा जो मुख्यमंत्री आहे गद्दार, तो ओरिजिनल कोणत्या पक्षाचा आहे? हा, अरे मोठ्याने बोला ना, शिवसेना. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? दोन्ही पक्षा दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते कोणत्या पक्षाचे आहेत? अर्धे अधिक मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत? अरे मग एवढं वैभव तुमच्या सोबत अधिकृत होत का शेण खाल्लत? मग शिवसेना नको, म्हणजे ओरिजिनल शिवसेना नको, उद्धव ठाकरे नको. उद्धव ठाकरे ना मोदीजी गेल्या वेळेला बालासाहेब की नकली संतान म्हणतात. आणि निर्लज्जपणाने माझी माणसं उरावरती तुमच्या लोकांच्या उरावरती बसून तुम्ही तुमचा टेंबा मिरवता. हे कोणतं राज्य आहे? कुठे चाललो होतो आपण? महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचा जो अधिकार आहे हा तुमच्या हातामध्ये आहे.